रक्त तप तमचप, अरे आमच्या जीवावर जगणारी किडामुंगी सारखी माणसं, मनात आलं ना तर ह्यांना संपवायला वेळ लागायचा नाही मला। कष्ट करणाऱ्यांना संपवाल तर खोती कशी चालेल? मला गरज आहे यांची, मी मिंधा आहे यांचा। मिंधे नसला तरी गरज आहेच ना, नुसत्या जमिनी असून उपयोग काय? ती कसायला माणसं नको, प्रजेशिवाय राजाला आणि भक्तांशिवाय देवाला शोभा नाही। मान्य आहे मान्य आहे, पण यांना सारा द्यायला नको, सगळा खोटेपणा। हा झालाय पुसडीचन्ना। कष्ट करणारी माणसं बिचारी, अर्धपोटी राहणारी दुर्बळ माणसं तुमच्या पुढ्यात काय बोलणार? आणि गरज ही सगळ्यांनाच असते। और राम भटाच्या मुलीचं लग्न आलंय पुढच्या महिन्यात, मग तो थोडं धान्य वाचून ठेवणार नाही। गरिबाची झाली तरी मुलगीच ना त्याची, आणि मुलीसाठी आतड तुटणारच बापाचं। पण त्यांनी हे आम्हाला सांगायला नको का? अहो पण तुम्ही त्याला तशी संधी मिळू दिली नाही। आपण ज्याच्यावर आपला अधिकार गाजवायचा त्याच्या सुख दुःखाची विचारपूस करायला नको का? तुमच्या मायेच्या एका शब्दावर राम भटासारखे शेकडो आपला जीव ओवाळून टाकतील। राजाने कधी काळी पित्याची भूमिका घ्यायला हवी ना। माझ काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण मला या व्यवहारातलं काय कळतंय? मी आपली माणूस धर्म जाणते म्हणून बोलले। जेवढी सुंदर आहेस ना तेवढीच मनाने सुद्धा सुंदर आहेस। हो काय करताय, कुणी बघेल ना? या दादा खोताला कुणाची भीती आहे? सुंदर आहेस ना पुरे हो। बंडू, ए बंडू। काय दादा? बंडू, राम भटाकडे जाऊन 2 गोणी उत्तम प्रतीचा तांदूळ आणि 100 नारळ पाठवून दे। काय? ऐकू आलं नाही? बरं।